मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. जेव्हा दुष्काळ असेल किंवा सातत्यपूर्वक महिषा योजनेच्या पाण्यासंदर्भात आमचं आंदोलन असेल तेव्हा आपण सातत्यपूर्वक खांद्याला खांदा लावून मीडिया म्हणून आपण सर्वजणच पत्रकार बांधवांचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया आणि आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आलात आणि खरोखरच ही व्यथा आणि पुढची काय दिशा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ज्या पद्धतीने मला विचारतात त्याच अनुषंगाने तालुक्यामध्ये हे काम करत असताना मी 2018 पासून या महिषा योजनेच्या पाण्यासंदर्भात माहिती घेऊन कामाची सुरुवात केली आणि ते आता 2024 पर्यंत मी सातत्यपूर्वक अनेक आंदोलनं, अनेक रास्ता रोको, अनेक मंत्री महोदयांची भेट अशा वेगवेगळ्या टप्पा वलांडत मी आज या पर्यंत पोहोचलो की येणाऱ्या 23 तारखेला रक्त घ्या पण पाणी द्या. कुठं आंदोलन होणार हे आंदोलन? मी कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमेवरती मी हे आंदोलन करण्याचा मानस धरलेलं आहे. कारण याच्या अगोदर मी बालगावमध्ये केलं, अंकरगीमध्ये आंदोलन केलं, संकला आंदोलन केलेलं आहे, माडगाळ आंदोलन केलं आहे, गुड्डापूरला पाणी परिषद घेतली, अनेक वेगवेगळे माध्यम केले आहेत. पण मला आता वाटलं की बाबा हे देण्याची जाणत आहे पण का देत नाहीत हा एक मोठा न सुटणारा कोड आहे. वास्तविक पाहता 2019ला म्हणजे मी 7 जूनला मुंबईला मी पायी चालत गेलो होतो, त्यावेळेस मी सुद्धा होता. 7 जूनला जेव्हा मुंबईला मी चालत गेलो त्यानंतर जत तालुक्यातल्या 64 गावांचं नाव किंवा त्या गावाला देण्यासाठी पाणी हे महिषा योजनेकडं शिल्लकच नाही अशा पद्धतीचं पत्र मला पहिला मुंबईला होता. त्या पत्रामध्ये असलेलं होतं की 64 गावांची नावांचा समावेश नाही आहे, त्या गावांना पाणी देण्यासाठी शिल्लक पाणी नाही आहे. त्यानंतर जर परत अशा पद्धतीची मागणी मी आत्तापर्यंत मी माझी मागणी कुठली होती की विस्तारित महिषा योजनेची माझी मागणी आत्तापर्यंत माझी नव्हती. माझी मागणी काय होती की जवळून जे कॅनल गेलेलं आहे, जे मायताळ कॅनलपासून जे कॅनल गेलेलं आहे त्या मायताळपासून वसपेठ तलाव, वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव, गुड्डापूर तलावातून वड्या पात्रातून संघ तलावापर्यंत जर ते पाणी पोचलं तर पूर्व भागातील मग अंकलगी असेल, करजगी असेल, बोरगी असेल, हळडी असेल, बालगाव असेल, सुसलाद असेल, उमदीच्यापर्यंत ते पाणी जाऊ शकते वेगवेगळ्या पद्धतीनं आणि कॅनल पण त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा पद्धतीची मागणी माझी पहिल्यापासून हीच मागणी होती, मी वेगळी कुठलीच मागणी केली नव्हती. त्यानंतर मला अनेक लोकांनी वेळात कळलं की जे पाणी येऊ शकत नाही आणि त्यावेळेस पाठबंध जलसंपदा विभागाने सांगितलं की तुम्हाला पाणीच देता येत नाही, पाणी शिल्लक नाही. त्यानंतरचा कालावधी निघून गेला, त्यानंतर मी गिरीश महाजन साहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, चंद्रकांतदादा पाटील साहेबांना भेटलो, त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे देशमुख साहेबांना भेटलो, सुभाष देशमुखांना भेटलो, जयंत पाटील साहेबांना भेटलो, परत त्यानंतर मी आदित्य तटकरेंना भेटलो. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आताचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो, सगळ्यांना भेटून झालं. उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, साताऱ्याचे उदयनराजे भोसले साहेबांना भेटलो, खासदारांना भेटलो, आमदारांना भेटलो, सगळ्यांना भेटून झाले. सगळ्यांचे माझ्याकडे पोच पावते आणि पत्र हे सातत्यपूर्वक माझी एकच मागणी फक्त वसपेठ तलाव, वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव जे पाणी जवळ आहे ते पाणी द्या. माझ्या मागण्या किती होत्या? पहिली मागणी माझी होती वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव, गुड्डापूर तलावातून वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव, गुड्डापूर तलावातून वड्यापात्रांत पाणी संघ तलावापर्यंत ही मागणी माझी होती आणि ते कमी खर्चामध्ये. आणि अंकलीमध्ये जेव्हा 2019ला विस्तारित महिषा योजनेचा उगम झाला त्यावेळेस संजय काका पाटील होते, त्याचबरोबर विलासराव जगताप साहेब होते, सगळ्यांच्या माध्यमातून त्यावेळेस तिथे पाटबंधारेचे अधिकारी होते त्यावेळेस होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यावेळेस तो डायग्राम वगैरे दाखवला, त्याचंही आम्ही स्वागत करतो. आम्हाला आम्ही राजकीय पुढार नाही आहे, आम्ही सोशल काम करणारी माणसं आहे, आम्हाला कुणावरती टीका करायची नाही आहे, आम्हाला कुणाच्या का वंदित वाचणार. आमचं जे भांडं आहे आमच्या भागात ते भरलं पाहिजे, मग ते तुम्ही कुठल्या माध्यमातून घेताय, कोण श्रेय घेताय, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला कुणावरती टीका करायची नाही, कारण आम्हाला राजकारण माणसं तुम्ही करू शकता एकामेकांवर टीका, तुम्हाला बिंदास्तमध्ये आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला सगळेच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न असणार आहे, त्याच अनुषंगाने माझी मागणी होती आणि ते मागणीच्या अनुषंगाने माझी पहिली मागणी होती वसपेठ तलाव, वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव, गुड्डापूर तलावातून संघ तलाव, ही पहिली मागणी. दुसरी मागणी माझी अशी होती की आचकनाळीपासून मिसल छत्रयाचे मंदिर आहे तिथून कोळगिरी तलाव, कोळगिरी तलावातून सुर्डी तलाव, सुर्डी तलावामध्ये आल्यानंतर सुर्डीमध्ये तलावाचं कॅनल आहे, त्या ठिकाणी पण कॅनल आहे, मोठं कॅनल त्या ठिकाणी, ते पाणी आपलं आसंगीच्या काही भागामध्ये म्हणजे तिल्ल्यापर्यंत ते पाणी येऊ शकते, गुड्डापूरच्या काही भागामध्ये पाणी येऊ शकते,
दरीबडचीच्या काही भागामध्ये पाणी येऊ शकते ती एक मागणी माझी तिथं होती. तिथून वड्यापात्रात पाणी संकतलापर्यंत पोहोचेल. दुसरी मागणी माझी अशी होती, शेड्याळपासून जे एक छोटासा एक बंधारा आहे तिथून दरीबडची तलाव, दरीबडची तलाव, दरीकुण तलाव, दरीकुण तलावातून दरीबडची तलाव, दरीबडची तलावातून वड्यापात्रातून पाणी संकपर्यंत जाऊ शकते अशी मागणी त्या ठिकाणी होती. तिथं पाईपलाईन आली. 12 किलोमीटरचा फक्त त्यातला अंतर होता. त्यावेळेस मी वैयक्तिक सर्वे वैयक्तिक इंजिनियर घेतले होते. वैयक्तिक इंजिनियरच्या मापन ते पाणी जाऊ शकते का किंवा त्याला अंदाजे खर्च किती आहे, लोकसहभागातून पण मी करतो अशी मागणी मी त्यावेळेस केली होती. आणि लोकसहभागातून तुम्ही जर करत नसाल तर आम्ही आम्हाला करायला द्या, आम्ही लोकसहभागातून करू अशाही पद्धतीची मागणी त्यावेळेस आम्ही केली होती. त्याच अनुषंगाने तीच मागणी मी केली. फक्त जे जे लोक मंडळी मला सातत्यपूर्वक पाठपुरावा करण्यासाठी जे सहकार्य करणारे शेतकरी वर्ग आहे, मानव मित्र संघटनेची काही मंडळी आहेत, त्यानंतर पाणी संघर्ष समितीमधली काही मंडळी आहेत, पण काही पत्रकार बांधव सगळेजण आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने ही सातत्यपूर्वक आतापर्यंत हा रडगणा आमचा जो चालू आहे तो सरकार धोरण मांडण्याचं काम चालू आहे. आणि त्याच अनुषंगाने मी माझ्याकडे कमीत कमी 30 ते 35 अधिक जे पत्र आहेत हे व्यवहार केलेले ह्या कामासाठी किंवा मला पाणी ह्या हीच मागणी आहे माझी. आणि त्याच अनुषंगाने ज्यावेळेस मी अंकरगीमध्ये 7 जानेवारीला त्या ठिकाणी सॉरी 9 जानेवारीला मी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस पाटोळे साहेब म्हणून आहेत ते प्रमुख आले आणि त्यांनी आम्हाला लिखित पत्र दिले की 6 महिन्यात आम्ही काम चालू होतो. आणि 6 महिन्यानंतर त्याचं बाकीच्या निवेदन निघाल्या म्हणजे ते टेंडर निघालं आणि ह्या महिन्याच्या 7 तारखेला ते काम चालू करणार असं त्यात उल्लेख आहे. असं पत्र आम्हाला पण मिळालेलं आहे. ते पत्र मिळून झाले आम्हाला 15 दिवस 1 महिना होऊन गेला की 7 तारखेपर्यंत आम्ही ते काम करू आणि 7 तारखेपासून ते कामाची सुरुवात करू असं त्यांनी सांगितलं. पण त्या पत्रानंतर 7 तारीख गेली, 8 तारीख गेली, 9 तारीख गेली, मग सरकारी काम आणि 6 महिने थांब, मग संधी हातात असताना आपण का थांबायचं म्हणून पुन्हा आम्ही ते शस्त्र आता उचललेलं आहे. जर समजा 23 तारखेपर्यंत तुम्हाला 7 तारखेला काम करायला सांगितले ना तर 7 तारखेला काम नाही केलं म्हणून आपण येणाऱ्या 23 तारखेला रक्त घ्या पण पाणी द्या आणि महिलांना घेऊन डोक्यावरती कलश घेऊन कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती हे आंदोलन करणार आहे. आणि कर्नाटकच्या कलेक्टर साहेबांना देखील आम्ही कसं आहे वास्तविक आता ही संताची महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि या पवित्र भूमीतून जाण्याचा विचार कोणी हे करत नाही पण एक आम्हाला ते शस्त्र आहे. बाळ रडल्याशिवटा आई दूध पाजत नाही अशी परिस्थिती निर्माण आहे किंवा घरामध्ये वाद निर्माण झाला तर मुलगा घरातून कवाळ भरून दुसऱ्या गावाला निघून जातोय किंवा घर सोडून निघून जातोय. तशातलाच एक प्रकार आहे. आम्हाला जर तुम्ही देत नसाल तर आम्हाला कर्नाटकात पाठवून द्या. इथं कशाला ठेवतात तुम्ही जर काहीच काम करत नसाल तर घरा मुलगा जर काही काम करत नसेल तर घरात बाहेर काढतात. तसं आम्हाला तुमच्यात आम्ही काही तुम्हाला आम्हाला उपयोगच वाटत असेल आम्हाला काढून पाठवून द्या कर्नाटकामध्ये आणि आम्हाला पाणी देत नसेल तर आम्हाला तो कर्नाटकामध्ये. अशी आमची कसं आहे की त्याला सातत्य टेकणं गरजेचं आहे. आता मी चारा छावणी असेल याच्यापूर्वी मी कोरोना काळामध्ये असेल किंवा चारा छावणी दुष्काळ 2019ला 110 टँकर जत्तरक्यामध्ये होते तेव्हा सचिन पाटील साहेब तहसीलदार होते. खूप चांगल्या पद्धतीचं कार्य त्या माध्यमातून त्यांचं झालेलं आहे आणि सचिन पाटील साहेब त्यावेळेस होते आणि त्यावेळेस त्या मनाने बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं नेटकं नियोजन तालुक्यामध्ये झालं आणि त्यावेळेस 36 चारा छावण्या जत तालुक्यामध्ये चालू होत्या. त्यातले खाजगी स्वरूपाची गव्हर्नमेंटचा 1 रुपया न घेता आपण स्वतः तिथं 8 महिने चारा छावणी चालू केली. ते मागील त्या गावाला पाण्याचे टँकर अशाही पद्धतीचं आपलं पाण्या टाक्या अशाही पद्धतीचं आपण उपक्रम बनवतो. त्यावेळेस 350 पाण्या टाक्या जत तालुक्यामध्ये आपण वाटत कारण खूप चांगल्या पद्धती सहकार्यात्मक दृष्टीतून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. वास्तविक आता पवारसाहेबांचं खूप मनापासून आभार व्यक्त करावं वाटतं. त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याच क्रमाडे साहेब म्हणून आहे त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने त्यांचंही कौतुक करावं असं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. नेमकं काय तुम्हाला असं त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी मिशनरी उतरू आणि काम चालू करू. कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या इथं तुम्हाला मी त्यांना सांगितलं की तोंडी मला काहीच चालणार नाही मला लिखी लागेल आणि तुम्ही ते काम चालू जर नाही केलं तर आमचं आंदोलन तिथं असेल किंवा तुमच्या दारात असेल. रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही अशा पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. नेमकं काय वाटतंय तुम्हाला हे काम चालू होईल? नाही हे काम चालू होईल म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधा बांधापर्यंत शेतकऱ्यांच्या इंच आणि शेती पाण्याची भिजत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन चालूच राहणार आहे. हे काम झालं चालू हे काम संपलं की मग दुसरं काम चालू असणार आहे. पण पाण्यावरती जो घेतलेला जो विडा आहे एखादा विडा उचललेला आहे तो विडा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे. तालुक्यातल्या अनेक प्रत्येकाने प्रत्येकाच्या माध्यमातून प्रत्येकाने प्रयत्न केले आहेत. नव्हे एकट्याचा खेळ म्हणूनही जमविला मिळं अशा म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अनेक क्षेत्रातील अनेक पक्षातील मंडळींनी प्रयत्न केले असतील. माझ्या एकट्याचा प्रयत्न नाही आहे
पण मी जी मागणी सातत्यपूर्वक लावून धरली ती मागणी फार वेगळी मागणी होती. त्या मागणीकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. जी मागणी वसपेट तलावासून मागून घेतलेली ती मागणीकडून कुणाचंच लक्ष नव्हतं. ते पाणी येऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका राज्यकर्त्यांची किंवा बाकी मंडळांची होती. पण ते पाणी 60 MM पाणी वाढल्यामुळं यांना देणं भाग पडले. आमचं हक्काचं पाणी आहे आम्हाला द्या. आम्ही जे मागणी आम्ही आता हे पाणी आम्हाला मिळू शकलं नसतं. जे आता जे माळगावमध्ये जो कॅनल फोडून त्या ठिकाणी पाणी आता धोडणाऱ्या त्याला पण पाणी गेलं हे जाण्याचं जे कारण आहे हे जेव्हा पाणी आम्ही मागत होतो अशा पद्धतीनं त्यावेळेस आम्हाला उत्तर काय दिलं की देण्यासाठी पाणी 60 MM पाणी वाढल्यामुळं आमचं हक्काचं पाणी आहे. मग ते पाणी जर तुम्हाला देता येत असेल तर हेही पाणी तुम्ही द्या. आणि म्हणून ते तेवढ्यावरतीच काम थांबतात. त्याच्यावरती सातत्यपूर्वक आम्ही पाठपुरावा करतो. आता मी 6 महिने झाले मी 1 महिना झालं की आम्ही भेटणार 2 महिने झाले की भेटणार मग असं काही सोपंच काम नाही लगेच होते असं काय नाही. म्हणून आम्ही 4-5 महिने वाट बघितली आणि 6 महिने पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही हातार उचलले. 6 महिन्याच्या आतमध्ये आमची कुठे तुम्हाला बातमी दिसणार नाही. आम्ही कुठेही आंदोलन करायला उतरलो नाही किंवा त्यांनी दिलेला शब्द पाळावा यासाठी लेखी आश्वासन आम्हाला प्राप्त झालं आणि त्यामुळे आम्ही 6 महिन्यापूर्वी गप बसलो. 6 महिने संपल्यानंतर आज तारीख किती आहे? आज 11 तारीख आहे. म्हणजे आज आजच्या स्थितीवरती जर पाहिलं तर जत तालुक्यामध्ये जो दुष्काळ आहे ज्याने जून संपला जुलै संपला ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यामध्ये जत तालुक्यामध्ये सगळे तलाव अजून कोरडे आहेत. अजून काही भागामध्ये टँकर चालू आहेत. गेल्या वर्षी गणपतीच्या टायमाला म्हणजे 1 वर्ष झालं जत तालुक्यामध्ये टँकर दरीबडचीसारख्या गावाला चालू आहे. खंडाळ्यासारख्या गावाला पाण्याचे टँकर. त्यावेळेस आम्ही एक आंदोलन केलं होतं की जर पाणी जर नसेल सोडाल तर वगैरे तलाव म्हणून सोन्याळामध्ये आहे त्या तलावामध्ये गणपती बसवणार आणि तिथं आंदोलन करणार अशी भूमिका ठरल्यानंतर त्या तलावामध्ये थोडं पाणी सोडलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीने आंदोलन हे सरकारापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठी व्याप्तिकता आहे आणि ते करणं गरजेचं आहे. आम्ही ते करतोय आणि पाणी मिळावं यासाठी आमचं पूर्ण दुष्काळी भाग आहे शेवटचा टप्पा आहे आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने त्याने जे समीकरण जुळवलेलं आहे त्यावरती सातत्यपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी लोकांच्या मध्ये जो उठाव आहे तो उठावा होणं आणि त्याचे सातत्यपूर्वक न टिपल्यामुळं आपल्याला जाणीवपूर्वकच नाही सरकारला ह्या जिवंत ठेवून ह्यांना ह्या भागातले जे ऊसतोड कामगार आहेत ह्या लोकांना जर काम ज्यांच्या जर जमिनीमध्ये पाणी जर गेलं तर हे लोक सुखी होतील आणि आमचं जो प्रपंच आहे आमचा जो नदीकडचा ऊस आहे तो कोण येणार ह्या संभ्रमामध्ये ह्यांना अजून मानसिकता त्यांची आहे. अजून 40 वर्षे जर आपण असंच बसलो तर बोबलच्या टोकापर्यंत पाणी जाण्यासाठी म्हणजे जर समजा आता विस्तारित मेशळा योजना आहे विस्तारित मेशळा योजना चालू आहे अजून ते कधी पोहोचेल कारण माझा या योजनेवरती माझा विश्वास फार प्रमाणात कमी आहे. 2019 मी ऐकलो तर 6 महिन्यात काम त्यानंतर जत तालुक्यामध्ये जर बघितलं तर ऊसतोडी जे कामगार आहेत त्या कामगाराच्या अनुषंगाने त्या लोकांना ह्या लोकांना जर पाणी भेटलं तर मला सांगा जर तरगुण 30-40 हजार लोक कारखान्याला ऊसतोडीसाठी जातात. मला एकच म्हणायचं आहे की पाणी आणण्यासाठी सातत्यपूर्वक लोकांनी त्यावरती उठावा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि लोकांनी त्यावरती जर उठाव जर नाही केला तर आपल्याला एखाद्या गोष्टीवरती तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता म्हणजे दुष्काळ जाहीर झाला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर काय दुष्काळ झाल्यानंतर त्यावर पदरी काय जर पडत नसेल दुष्काळ झाल्यानंतर नुसतं दुष्काळ जाहीर झाला त्यावरती बोललं पाहिजे किंवा मागणी केली पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि विरोधक हे असलेच पाहिजेत एकामेकाचे विरोधक असले पाहिजेत. पण विरोधक जर नसतील ग्रामपंचायतमध्ये विरोधक नसेल तर बोलणार कोण. तर या प्रत्येक गोष्टीवरती सातत्यपूर्वक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती प्रत्येक माणसाने रस्त्यावर उतरणं अत्यंत गरजेचं आहे. आज मला सांगा एखाद्या पक्षामध्ये आता उदाहरणार्थ एक गोष्ट सांगायला गेली तर आता दिल्लीमध्ये सरकार आहे जर एक साईडला सरकार होतं तर ते काय निर्णय घेईल ते पण त्यावरती विचारणारे जे माणसं जर तयार नसतील. आम्ही आंदोलन करतोय आम्ही सोशल कामाची माणसं आहे आमचा ढाकला प्रत्येक माणसाने घ्यावा की आमच्या भागातली माणसं आंदोलन करायला रस्त्यावर उतरलेत. तुकाराम महाराज उतरतोय अनेक संस्था उतरते विक्रम फाउंडेशन उतरत आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे फाउंडेशन रस्त्यावर उतरतात सोशल कामं करतात त्यांचं ते लोकांचं काम जे आहे आधार फाउंडेशन काम करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे जतमध्ये परशुराम मोरे माध्यमातून काम करत प्रत्येकजण काम करतात. हे जे लोक आहेत हे मनामध्ये निस्वार्थीपणातून काम करतात. राजकारण हा भाग वेगळा झाला पण ह्या कामावरती आंदोलन करत असताना रस्त्यावर उतरण्याची मला वाटत नाही कुठली गोष्ट मिळेल. आणि आत्ता ह्या सध्याच्या घडीला दुष्काळाच्या वरती किंवा दुष्काळाच्या वरती बोलण्यासाठी दुष्काळ तयार झाला त्या कुठल्या सुविधा प्राप्त झाल्या का तालुक्यामध्ये त्याच्या सुविधा मिळाल्या का मिळाल्या नाहीत ह्याच्यावरती पण ह्या गोष्टीवरती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.
पण माझं काम पाण्यावरती होतं म्हणून पाण्याच्या दगडीत मध्ये मी आतापर्यंत काम करतोय आणि त्याच अनुषंगाने मी तारीख वाट बघितली आणि मी सात आता सांगितलं की एवढ्यावरती न थांबता मी येणाऱ्या काळामध्ये हे जर 23 तारखेला उद्याचं जे आंदोलन माझी सर्वांना तुमच्या या माध्यमातून विनंती आहे की 23 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी आंदोलनाचं ठिकाण ठरेल त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी महेशा योजनेच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी अनेक राजकर्ते मंडळांनी आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी माजी सदस्यांनी आजी सदस्य सर्वांनी येऊन त्याला या पाठिंबा देऊन त्याला सहकार्य करून हा आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कसं होईल याचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कशा पद्धतीने होईल श्रेय न घेता मी पाणी आणलोय न म्हणता पाणी आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नाने आलेलं आहे. आजपर्यंत जे पाणी आले जेव्हा सुरुवातीला उगम झाला आणि उगम झाल्यापासून आतापर्यंत आंदोलनच झालेले आहेत वेगवेगळे आंदोलन झालेले आहेत पक्षामध्ये असून सत्तेमध्ये असून देखील रस्त्यावरती तालुक्यातल्या आजी माझी आमदार देखील रस्त्यावर उतरले आहेत जिल्हा परिषद सदस्य देखील रस्त्यावर उतरले आहेत प्रत्येकाने याचं सगळ्यांचं श्रेय आहे पत्रकार बांधव तितक्याच मोठ्या संख्येने त्या रस्त्यावर उतरले आहेत म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अतिताती राजकारण न करता जे पाणी आता उपलब्ध आहे जे पाणी देतो म्हणलेले आहेत त्यासाठी 26 कोटी मंजूर झालेले आहेत 26 कोटी 83 लाख रुपये मंजूर झाले आहेत साहेब तर ते काम 7 तारखेला चालू करा म्हणून त्यांची ऑर्डर होती 7 तारीख वलांडून गेलेली आहे 7 तारीख संपली आज 11 तारीख आहे आता मी 23 तारखेपासून मुदत दिली आहे आणि त्यानंतर जर तेव्हा पण पाणी जर त्यावरपासून काम जर सुरुवात नाही झाली तर मी ऑफिस समोर रक्तदान करणार आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती रक्तदान शिबिर तुम्ही मोठ्या प्रमाणात आयोजन करून त्या ठिकाणीच मी थांबणार जोर आणि तिथंच आमरोपोषण करणार जोरबद्दल कामाची सुरुवात होणार नाही तो